पुढची बातमी धुळ्यातून। धुळ्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेश उत्सवावरती देखील पोलीस प्रशासनानं काही निर्बंध घातलेले आहेत। धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी धुळे जिल्ह्यातील जनतेला आवाहन केलंय की कोणीही मोठी मंडळं स्थापन करू नये, गणेश उत्सव साजरा शांततेत करावा, तसेच गणेशाची लहान मूर्ती आपण घरातच गणपती उत्सव जो आहे तो आणून साजरा करावा असं आवाहन केलेलं आहे। सध्या कोरोनाचा हाहाकार धुळे जिल्ह्यात चालू आहे। सध्याची जर परिस्थिती पाहिली तर 4000 पार कोरोना बाधित रुग्णसंख्या झालेली आहे, मृत्यूंची संख्या देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता गणेश उत्सव येतोय, नेमकं पोलीस प्रशासन त्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस अधीक्षक आहेत चिन्मय साहेब। साहेब काय सांगाल, गणेश उत्सव कशा प्रकारे आपण करणार आहोत? गणपती उत्सव तसेच मोहरम, पोळा, दहीहंडी असे सर्व उत्सव या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येत आहेत आणि त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। आमचे 1700 कर्मचारी प्लस बाहेरून आम्हाला मिळणारे SRPFचे कर्मचारी, साधारण 550 होमगार्ड्स तसंच इतर सगळा बंदोबस्त, असे मिळून 2500 ते 3000 फोर्स या कालावधीमध्ये रस्त्यावरती असेल। मी स्वतः देखील या रस्त्या म्हणजे या कालावधीमध्ये रस्त्यावरती उतरून बंदोबस्त करणार आहे। फक्त आपल्यामार्फत मला धुळेकर जनतेला हाच संदेश द्यायचा आहे की आता सध्या सर्वच म्हणजे आपण भारत जग एक अवघड परिस्थितीमधनं जात आहोत, ज्याच्यामध्ये करोनामुळे साधारण 4500 केसेस एकट्या धुळे जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, 150 जास्त मृत्यू झालेले आहेत। तर हे जे आगामी सण उत्सव आहेत ते अत्यंत संयमाने, आनंदात कुठलीही कमतरता न येता, परंतु संयमाने आणि शांतपणे आपल्याला हे साजरी करायचे आहेत। सार्वजनिक गणपतींना शासनाने मोठ्या प्रमाणावरती साजरी करण्यासाठी मज्जाव घातलेला आहे, तसंच गाईडलाईन्स देखील आलेल्या आहेत। तर जास्तीत जास्त गणपती आपल्या घरी करावेत, कुठल्याही प्रकारची मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही आहे, कारण मेन म्हणजे आपल्याला गर्दी टाळायची, गर्दी टाळली तर संसर्ग कमी होईल, संसर्ग कमी झाला तर मृत्यू कमी होतील। त्यामुळे परत माझं सांगणं हेच आहे की आपली काळजी घेणं हे आपल्या हातात आहे, मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पालन करणे, त्यानंतर अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, गर्दी टाळणे, हे सर्व जर आपण केलं तर आपण लवकरात लवकरच या करोनाच्या महामारीपासून जी परिस्थिती उद्भवली त्यातनं आपण लवकरात लवकर बाहेर येऊ। पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय की गणेश उत्सव साजरे करा, परंतु सोशल डिस्टन्स देखील त्याच्यात पहा आणि जास्त गर्दी होऊ देऊ नका, लहान मूर्ती आणा आणि कमी लोकांनी तिथं जाऊन पूजा वगैरे करा। परंतु इथं जे आपण पाहू शकता की पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरून कारवाया देखील करणार आहेत, असा देखील इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलेला आहे। AM न्यूजसाठी मी उमाकांत अहिराव, धुळे।